माझ्या शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जायला लागायचं. मी बघायचो, मी देखील एक शेतकरी आहे आणि कुठंतरी 10 रुपये शेकड्यांनी महिन्याला त्यांना नंदीवाल्याकडनं माकडवाल्याकडनं पैसे घ्यावे लागायचे. बऱ्याचदा स्वतःच्या जमिनी माझ्या शेतकऱ्यांनी सावकाराला घाण ठेवल्या, विकल्या का, तर त्यांची सावकाराचा पैसा जास्त वाढला. आणि त्याकरता आम्ही ठरवलं की कधी ना कधी माझ्या शेतकऱ्याला सावकाराच्या दारात जायला लागू नये म्हणून आपण कमी व्याजाने शेतकऱ्याला पैसे द्यायचे. मित्रांनो, आम्ही पुढाकार घेतला, 0% व्याजाने पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला. किती? 0% व्याजाने. अट एवढीच, तुम्ही घेतलेलं कर्ज वर्षभरात परत केलं पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांनी परत केलं तर व्याजाचा दर 0%, नाही केलं तर 12%. शेवटी आर्थिक शिस्त लागली पाहिजे, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कुणाचं कारण नाही. ह्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना आत्ता माझ्या अनेक बहिणी आल्या. सकाळी मी नाशिकमध्ये आम्ही सगळेजण आलो. सुरुवात केल्यापासून इथपर्यंत येईपर्यंत उत्साहाने माझ्या बांधवांनी माझ्या बहिणींनी माझं स्वागत केलं, आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं. आम्ही हात करत होतो, त्या आम्हाला प्रतिसाद देत होत्या. त्याच्यामध्ये कधी उतरलं तर सेल्फी काढत होत्या. आत्ता अनेकांनी इतर रक्षाबंधन केलं, त्याच्यामध्ये भावाच्या नात्यानी मला राखी बांधली. उद्याच्या 19 तारखेला रक्षाबंधन आहे. मला आजच्या या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम मायमाऊलींना, माझ्या बहिणींना, माझ्या मुलींना मला सांगायचं आहे की आता या रक्षाबंधनाच्या निमित्तानं माझी लाडकी बहीण ही एक योजना मी तुमच्याकरता दिलेली आहे. चर्चा चालू आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे. आता गावागावात, पाड्यावर, तांड्यावर, सगळीकडं, वाडी वस्तीवर महिलांना कळलं की अशी काहीतरी योजना आली आणि ती योजना 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या माझ्या महिलांच्या करता आहे, गरीब महिलांच्या करता. आम्ही बऱ्याचदा बघतो कित्येक घरामध्ये आई स्वतःच्या पोटाला चिमटा देते आणि मुलाला मुलीला कसं चांगलं देता येईल. आपल्याला काही हवं असेल तर त्याला कुठंतरी ती थांबवण्याचा प्रयत्न करते, स्वतःच्या गोष्टीला मुरड घालते आणि म्हणते नाही, माझ्या कच्च्या बच्चांच्या करता मला काहीतरी केलं पाहिजे. पण तिला पण जगण्याचा अधिकार आहे ना. तिला वाटत नाही की कधी यात्रेला जत्रेला आपण काहीतरी घ्यावं. तिला वाटत नाही की आपण आपल्या स्वतःच्या करता काहीतरी करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.